स्वराज काय दिलं असेल यांनी? एक डॉल मी आहे आणि एक डॉल तू आहेस, आणि तुला हे दाखवायचं ना की आपण दोघं इक्वल आहोत। तुला डाडा नाही म्हणून तुला माझा डाडा हवाय ना? पिऊ पिऊ का तोडतेस तू मावल्या? पिऊ असं नको ना करू, का तोडतेस तू मावल्या? आणि शोर त्या म्हातारीला पण तूच पाठवलं असशील, आणि तिने मला खोटं सांगितलंय की मल्हार कामत माझा डाडा नाहीये। अगं पिपाने, बड्डे हाय म्हणून उगा कशा पाई दादागिरी करते ग त्याच्यावर? नाही पिऊ, खरंच असं नाही केलं मी, मुद्दाम केलंय तू सगळं। नाही नाही पिऊ, मी नाही केलं काय। तूच केलंयस, नाही तर त्या म्हातारीला कसं कळलं असं की आज माझा बर्थडे आहे? पिऊ मी खरंच काही नाही केलं। मल्हार गुरुजी तुझे बाबा आहेत, त्यांना मी तुझ्यापासून लांब काऊन करीन? मला माहिती आहे बाबा आपल्यापासून लांब जातात ना, तेव्हा किती वाईट वाटत ते। मी खरंच काही नाही केलंय, मी खरंच। तुझा हा ड्रामा नकोय मला, आता बघितलंस ना तू दादा माझ्या किती प्रेम करतो ते, तर तुझ्यासाठीच काय मला कोणासाठी सोडणार नाहीये। माया म्हणत असं खरंच काही नव्हतं। मग तू मला दोन सेम डॉल्स का गिफ्ट केल्यास? मल्हार गुरुजींनी मला निवडायला सांगितलं होतं, तर मी या दोन बावल्या निवडल्या, आणि मला वाटलं या दोन बावल्या म्हणजे आपली दोस्ती आहे। विश्वास ठेवते मायावर, खरंच खोटाडायस तू। इथे आल्यापासून माझ्या आणि माझ्या डाडा मध्ये यायला बघतोस ना? जा इथून, गेट लॉस्ट। अगं पिहू, हे समज कोणी भरले तुझ्या डोसक्यात? हा अगं तुला माहित आहे किती प्रेमानं स्वराजने तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय, आणि आज दिवसभर तू उदास आहेस म्हणून तू बी किती उदास आहे। आतापर्यंत तुझ्या वाढदिवसाचा केक बी खाल्ला नाही बघ त्याने, असं मन नाही दुखवायचं कोणाचं बाळा। मंजुळा टीचर, तुम्ही याच्या इनोसेंट फेसवर बिलकुल जाऊ नका, हा दिसतो तेवढा इनोसेंट बिलकुल नाहीये, आणि आता मला कळलंय याला माझ्याच झाडापासून मला दूर करायचंय ना।